आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळीत बाबूराव खोत यांचा दत्तगुरु सौहार्द तर्फे सत्कार. चिकोडी तालुका मार्केट सोसायटीच्या संचालकपदी सलग चौथ्यांदा निवड. निपाणी तालुक्यातील अप्पाचीवाडी येथील प्राथमिक कृषीपती सहकारी संघाचे संचालक आणि काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते बाबूराव खोत यांचा दत्तगुरु सौहार्द तर्फे नुकताच सत्कार करण्यात आला. बाबूराव खोत यांची चिकोडी तालुका मार्केटिंग सोसायटीच्या संचालकपदी सलग चौथ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. त्यानिमित्त त्यांचा कोगनोळी येथील दत्तगुरु सौहार्द तर्फे संस्थेचे चेअरमन आणि ग्रामपंचायत सदस्य सचिन खोत यांच्या हस्ते शाल श्रीफळ तसेच पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात स्वागत प्रास्ताविक सागर बाईकाई यांनी केलं. सत्काराला उत्तर देताना खोत यांनी कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विश्वास आबने, कोगनोळी पीकेपीएसचे संचालक जगन्नाथ खोत, उत्तम घुगरे, मल्लू खोत, विशाल गवंडी, मनीष माने, रावसाहेब खोत, मधुकर हेलाटे, राजू डंगे, विक्रम खोत यांच्यासह अन्य मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी कोगनोळीहून अनिल पाटील.